जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण रेग्युलर कन्वोकेशनच्या जागी जर तुमच्याकडून सप्लिमेंटरी कन्वोकेशन झालं असेल तर नेमकी काय करावं याबाबत आपण माहिती घेणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो रेग्युलर कनोकेशन कोणासाठी आहे आणि सप्लिमेंट कन्वोकेशन कोणासाठी आहे हे एकदा आपण पुन्हा समजून घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार बावीस या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आता या परीक्षा कधी झाल्या विद्यापीठाने घेतल्या तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल दोन हजार तेवीस साली घेतल्या ओके मी जी व्हिडिओ सांगतो ती काळजीपूर्वक बघा आणि त्यानंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काही कमेंट केल्या तरी चालतील ओके म्हणजे बघा ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार बावीस या परीक्षा कधी झाल्या जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस साली झाल्या आणि या परीक्षेचे निकाल जवळजवळ मे आणि जूनच्या महिन्यात काही जाहीर झालेले होते तर काही परीक्षा या एप्रिल दोन हजार तेवीस म्हणजे एप्रिल दोन हजार तेवीसच्या परीक्षा होत्या या परीक्षा सहा जून दोन हजार तेवीसच्या पुढे झालेल्या होत्या आणि कनोकेशन फॉर्मसाठी फक्त अंतिम वर्षाचे विद्यार्थी म्हणजे टी वायचे बी ए बी कॉम बी एस सी अन्य बी बी ए बी बी आय बी 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 एस सी ए वगैरे वगैरे जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी काय करू शकता अप्लाय करू शकता तसेच एम ए यम कॉम एम एस सी ऑल फॅकल्टीज जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे या दोन परीक्षेमध्ये म्हणजे कोणत्या तर बघा ऑक्टोबर दोन हजार बावीस आणि एप्रिल दोन हजार तेवीस या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे हेच विद्यार्थी रेग्युलर कनवोकेशनसाठी अप्लाय करू शकता तर जे विद्यार्थी एप्रिल दोन हजार बावीस किंवा त्याच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ते विद्यार्थी सप्लिमेंटरी कन्वोकेशनमधून काय करू शकता सर्टिफिकेट किंवा डिग्री सर्टिफिकेटला अप्लाय करू शकता हे मी काळजीपूर्वक सांगितलं म जर तुम्हाला डाऊट्स असतील तर पुन्हा एकदा काय करा हा व्हिडिओ रिवाईज करा आणि त्यामधून तुम्ही काय करा पुन्हा एकदा बघा की नेमकी रेग्युलर कन्वोकेशन कोणासाठी आहे आणि सप्लिमेंट कन्वोकेशन कोणासाठी आहेत तर ओके बघा आता काही विद्यार्थ्यांनी सहा जून दोन हजार तेवीसपासून परीक्षा पुढे दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते, ते उत्तीर्ण झालेले आहे बट त्यांनी काय केलं अप्लाय करत असताना चुकून सप्लिमेंटरी कन्वोकेशनवरती काय झालं त्यांचं ॲप्लिकेशन झालं आहे आणि आता त्यांना फक्त काय करायचं आहे मेक पेमेंट करायचं आहे आणि मेक पेमेंट करताना त्यांना जवळजवळ आठशे वीस रुपये फी येत आहे तर मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं अशा मेक पेमेंटवरती क्लिक करायचं नाही बघा आता मी तुम्हाला एक डॅशबोर्ड दाखवतोय तुम्ही फॉर्म आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला इथं कळलं ऍप्लिकेशन टाईप सप्लिमेंटरी कन्वोकेशन सर्टिफिकेट आहे आणि पेमेंट स्टेटस काय आहे पेंडिंग आहे मेक पेमेंटवर जाऊन तुम्हाला पेमेंट करायचं का नाही अशा पद्धतीचा तुमचा विषय जर तुम्ही मेक पेमेंटवर क्लिक केलं तर तुम्हाला आठशे वीस रुपये काय करावं लागतील पेमेंट पेड करावं लागेल मी म्हणेल की अशा पद्धतीने तुम्हाला पेमेंट करण्याची गरज नाही ओके तर याकरता तुम्हाला काय करायचं आहे बघा मी डेमोच्या माध्यमातून दाखवणारचं आहे इथं सर्टिफिकेट ऑनलाईन म्हणून तुम्हाला टॅप दिलेला आहे त्यावरती काय करा मी पुन्हा इथं काय करतो थो थोडंसं झूम करतो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे काय आहे सर्टिफिकेट ऑनलाईन या पद्धतीची टॅब आहे यावरती तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि तिथे तुम्हाला दोन नंबरचं ऑप्शन जे दिसतं त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं मी पुन्हा एकदा या सर्टिफिकेटचा फॉर्म कसा भरायचा यावरती मी तुमच्याकडे येतो बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स सर्टिफिकेटला जर का अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही युनीपुने डॉट ए सी डॉट इन ऑफिशियल होमपेजला जातात तिथं गेल्यानंतर इथे सर्टिफिकेट सेक्शन आहे या सर्टिफिकेट सेक्शनवर तुम्ही क्लिक करा तुम्हाला जर का रेग्युलर कनोवोकेशन सर्टिफिकेट करायचं असेल तर यासाठी तुम्ही अप्लाय ऑनलाईन फॉर रेग्युलर कनोकेशन ऑब्लिक डिग्री सर्टिफिकेटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बघा स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉग इन पेज दिसेल तर कॉलेज लॉग इन आणि ॲडमिन लॉग इन किंवा सपोर्ट दिसेल तर तुम्ही स्टुडंट्स आहात तर स्टुडंट्समध्ये तुम्हाला लॉग इन बटनावरती काय करायचं आहे क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जो काही युजरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे तो तुमच्या परीक्षा फॉर्म भरतानाचा युजरनेम पासवर्ड टाकायचा आहे जसं युजरनेम तुमचा मोबाईल नंबर आहे तर आपण मोबाईल नंबर टाकणार आहोत त्याचा पासवर्ड टाकणार आहोत आणि इथे जो काही कॅपचा दिलेला आहे हा कॅपचा आपण एंटर करून पुढच्या पेजला जाणार आहोत मी एवढी माहिती भरतो आणि पुढच्या पेजला आपण जाऊया बघा लॉग इन पेजला गेल्यानंतर तुमचं स्टुडंट प्रोफाईलचं डॅशबोर्ड येईल त्या डॅशबोर्डमध्ये इथे उजव्या बाजूला ॲक्शन कॉलममध्ये अप्लाय फॉर डिग्री सर्टिफिकेट दिसेल त्यावरती काय करा क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या स्टुडंटची जी काही डिटेल्स आहे ते इथे मी तुम्हाला एक एकदा बघायला भेटेल ओके सो इथे सप्लिमेंटरी कनोकेशन त्याचं दिसत आहे आणि पेंडिंग आहे आणि मेक पेमेंट दिसेल तर मी तुम्हाला मग अशी सांगितल्या पद्धतीने इथं सर्टिफिकेट ऑनलाईनला काय करा क्लिक करा आणि इथे सर्टिफिकेट होम या बटनावरती क्लिक करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल तर इथं अप्लाय वन ट्वेंटी थर्ड रेग्युलर कनोकेशन यावरती काय करा क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला बघायला भेटेल थोडंसं खालती स्क्रोल करा इथे चौकोन बॉक्स दिसतो त्यावरती क्लिक करा आणि अप्लाय बटनावरती क्लिक करा अप्लाय बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे त्याचा पी आर एन नंबर दिसेल आणि इथे सिलेक्ट पासिंग इयर दिसतं तर ते तुम्ही दोन हजार तेवीस सिलेक्ट करा आणि चेक पी आर एन व्हॅलिडेशनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल इथे त्या स्टुडंटचा पी आर ए नंबर आहे त्याचा सीट नंबर आहे त्यांनी टाकायचा आहे जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथे त्याचं स्टुडंट नेम त्यांनी काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे ओके स्टुडंट नेम ॲज पर ते त्याच्या मार्क लिस्ट त्यांनी सिलेक्ट करायचं आहे नंतर त्यांनी ते मराठीतून पण टाकायचं आहे मदर नेम टाकायचा आहे मदर नेम मराठीतून टाकायचं आहे कंट्री इंडिया सिलेक्ट करायचं स्टेट त्याचं जे काय आहे महाराष्ट्र असेल तर त्यांनी महाराष्ट्र काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर नंतर इथे डिस्ट्रिक्ट दिलेलं आहे तालुका दिला आहे पिनकोड दिलेला आहे जसं तो आपल्या ॲड्रेसवरती आहे तो पिनकोड त्यांनी द्यायचा आहे त्याच्यानंतर इथे त्यांनी ॲड्रेस डिटेलमध्ये द्यायचा आहे ॲड्रेस देत असताना बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ॲट पोस्ट तालुका एवढंच न देता तुम्ही ते दे बिल्डिंग नंबर नंतर त्याचा रोडचं किंवा लँडमार्क वगैरे तुम्ही देण्याचा प्रयत्न करा नंतर मोबाईल नंबर टाका मेल आय डी टाका त्याच्यानंतर इथं पनकोड आहे इथे तुम्हाला तुमच्या कॉलेजचा पनकोड टाकायचा आहे पनकोड टाकत असताना तुम्हाला जर सर्च झाला नाही तर तुम्ही हॉल तिकीटचा आधार घ्या तिकीटवर पण कोड दिलेला आहे तो तुम्ही एंटर करा आता इथे एंटर करण्यासाठी डेटा येत नाही त्याकरता तुम्ही इथं उजव्या बाजूला आले तर कॉलेज नेमच्या इथे क्लिक चेंज कॉलेज असं नाव दिसेल त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल आता जर का तुम्हाला जसं की नाशिकमधलं किंवा श्रामपूरमधलं एखादं सिटीजन कॉलेज जर का बघायचं असेल ओके okay. किंवा आपण एक एक्झाम्पल घेऊया नाशिकमधलं येवला कॉलेज तुम्हाला बघायचं आहे तर येवला कॉलेजवरती काय करा सर्चवरती क्लिक करा तर येवला कॉलेजमध्ये तुम्हाला येवल्यामध्ये कोणकोणते कॉलेजेस ये आहे जसं एम जी एमचं कॉलेज आहे नंतर मुक्तानंद कॉलेज आहे एस एन डी कॉलेज आहे येवल्याचं विश्वलता कॉलेज आहे एस एन डीचे बाकीचे देखील कॉलेज तुम्हाला इथे बघायला भेटतील आणि इथे जसं तुम्हाला येवला कॉलेज सिलेक्ट करायचं तर तुम्ही इथे सिलेक्ट बटनावरती क्लिक करा तर कॉलेज हॅज बिन चेंज सक्सेसफुली अशा पद्धतीचा टॅप तुम्हाला इथे बघायला भेटेल त्या कॉलेजचा कोड दिसेल कॉलेजचा कोड दिसेल कॉलेजचा नेम पण तुम्हाला बघायला भेटेल जर तुम्हाला पुन्हा चेंज करायचं तर पुन्हा काय करू शकता <coughs> सॉरी चेंज करू शकता ओके त्यानंतर इथे फॅकल्टी नेम तुम्हाला टाकायचं आहे जसं बी कॉम असेल बी कॉम टाका किंवा अन्य काय असेल तर ते तुम्ही इथे टाकू शकता इथे कोर्स नेममध्ये तुम्हाला बी बी ए बी बी ए आय बी 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 एस सी ए बी कॉममध्ये तुम्हाला रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी फक्त बी कॉम हा पॅटर्न तुम्हाला काय करायचं आहे सिलेक्ट करायचा आहे पासिंग मंथमध्ये तुम्हाला बघा इथं तुमचं जे काही पासिंग मंथ आहे ते मार्च एप्रिल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इथे एप्रिल सिलेक्ट करू शकता तुम्ही ओके पासिंग इयर ओके सो इथे पासिंग इयर तुम्ही काय करायचं आहे इथे दोन हजार तेवीस तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे नंतर रिझल्ट इथं जो काही दाखवलेला आहे ए ग्रेड बी ग्रेड तर तो, तो तुम्ही इथे टाकायचा आहे आता इथे मी अंडर क्लास इम्प्रुव्हमेंट पण तुम्हाला पाठीमागच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं या व्हिडिओमध्येही सांगतो जे विद्यार्थी मार्क इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी जे परीक्षा देतात तर ती परीक्षा तुम्ही काय करू शकता इथे अंडर क्लास इम्प्रुवमेंटमध्ये टिक करू शकता अदरवाईज तुम्हाला टीक करण्याची आवश्यकता नाही आणि सबमिट बटनावरती तुम्ही क्लिक करा ओके विद्यार्थी मित्रांनो सदर माहिती भरल्यानंतर तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला पेमेंट्स येईल तर ते पेमेंट्स तुम्ही दोनशे नव्वद करू शकता सो या पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहे माहिती भरायची आहे आणि फॉर्म तुम्ही काय करू शकता वन बाय वन भरू शकता मी यापुढच्या पेजला तुम्हाला पुढे जाण्याचा प्रयत्न करतो बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण वन बाय वन सबमिट बटनावर क्लिक करतो त्यावेळेस आपण मार्क लिस्ट या पेजला येतो इथे तुम्हाला फाईल सिलेक्ट करायची आहे ही पी डी एफच पाहिजे आहे आणि एक एम बीच्या आतच त्याची साईज पाहिजेल तर सो इथे पी डी एफ चूज फाईल सिलेक्ट करा आणि अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करा बघा ज्यावेळेस आपण अपलोड करतो त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीचा मॅसेज येतो की टोटल वन डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली इथं क्लोज बटनावरती क्लिक करा क्लोज बटनावर क्लिक केल्यानंतर इथे लास्टला म्हणजे एकदा तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे का नाही ती एक काळजीपूर्वक बघा जर असेल तर तुम्ही प्रोसीड टू पे बटनावर क्लिक करा नसेल तर तुम्ही इ इथं एडिट ॲप्लिकेशन आहे त्यावरती क्लिक करा सो इथे प्रोसीड फो टू पेमेंट या बटनावरती मी क्लिक केला आहे क्लिक केल्यानंतर बघा इथे लगेच त्याची जी काही फी आहे ती किती थीख झाली दोनशे नव्वद रुपये झाली सो so, इथे काय करा तुम्ही सी सी अव्हेन्यू बटनावर क्लिक करा आणि इथं प्रोसीड टू पेमेंट बटनावर क्लिक करा प्रोसी प्रोसीड टू पेमेंट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय भारत पे तुम्हाला ज्या ठिकाणी वाटेल तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता क्लिक करू शकता जसं मला वाटतं की मी फोनपे बटनावरती क्लिक करतो मी इथे क्लिक करून काय करतो यू पी आय आय डी टाकतो आणि पुढे जातो बघा ज्यावेळेस आपण पेमेंट सक्सेसफुल करतो त्यावेळेस तुम्हाला पेमेंट रिसीव सक्सेसफुल अशा पद्धतीचा तुम्हाला मॅसेज येऊन जातो याचा काय करा स्क्रीनशॉट काढून ठेवा विद्यार्थी मित्रांनो इथे जर का तुम्ही गेलात इथे परत आपण जर का इथे स्टुडंट ऑनलाईनवरती गेलो तर इथे तुम्हाला सर्टिफिकेट होम आणि स्टुडंट डॅशबोर्ड दिसेल सो स्टुडंट डॅशबोर्डवरती जा इथे तुम्हाला दोन ॲप्लिकेशन्स दिसतील एक रेग्युलर ॲप्लिकेशन आणि दुसरा सप्लिमेंटरी कन्वोकेशन सर्टिफिकेट हे तर काय डिलीट करता येत नाही त्याच्यामुळे तुम्ही त्या बाबतीत पडू नका इथे तुम्हाला पेमेंट स्टेटस सक्सेसफुल दिसेल ॲक्शन कॉलममध्ये प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करा आणि तो ॲप्लिकेशन काय करा एकदा डाउनलोड करून घ्या आणि ते पुढे तुम्हाला रेफरन्ससाठी काय करता येईल वापरता येणार आहे बघा हे ॲप्लिकेशन आपण डाउनलोड केलं इथं सर्टिफिकेट नंबर वगैरे डिक्लेरेशन वगैरे येईल हे कुठेही सबमिट करण्याची गरज नाही पेमेंट स्टेटस तुमचं येणार आहे हे पेज तुम्ही काय करा काळजीपूर्वक जपून ठेवा सो so, या पद्धतीने इथे तुमचं काय झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना रेग्युलर कन्वोकेशन येणं अपेक्षित होतं त्यांना जर सप्लिमेंटरी आलं तर त्यांनी या पद्धतीने आपलं ॲप्लिकेशन चेंज करा पण ऑलरेडी ज्या विद्यार्थ्यांना रेग्युलरमधून अप्लाय करायचा बट कनवोकेशनमधून अप्लाय केला आणि पेमेंट पण झालं त्या ते विद्यार्थ्यांना चेंज करता येणार नाही तर हे कृपया तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम येतोय त्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा याच्या अगोदरचाही व्हिडिओ तुम्ही स्टेप बाय स्टेप्स काळजीपूर्वक बघा जिथून तुम्हाला काय करता येईल व्यवस्थित पद्धतीने अप्लाय करता येईल त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अशाच नवीन नम नवीन व्हिडिओसह विद्यार्थी मित्रांनो आपण पुन्हा भेटूया आता एक परत महत्त्वाचा एक प्रश्न सांगायचा राहिला की तुम्हाला तुमचं कन्वोकेशन हे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला घरपोच भेटणार आहे कमी जास्त होऊ शकतं त्या बाबतीत मी तुम्हाला टेलिग्रामला अपडेट देईल आता आणखीन एक प्रश्न आहे की जर का कन्वोकेशनमध्ये जर का चूक झाली तर आपल्याला काय करता येईल तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला विद्यापीठ कदाचित मेलवरती तुम्हाला मेसेज देईल एडिट परमिशन मागेल त्या एडिट परमिशनमध्ये जाऊन तुम्ही तुमचं नाव तुमचं इयर आणि मराठीतून नाव वगैरे तुम्हाला चेंज करता येऊ शकतं त्याबद्दल तुम्हाला एक मेल दिला जाईल ते मेल आल्यानंतर त्या बाबतीत आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया त्यावेळेस तुम्ही ते, ते जर का चेंज केलं तर निश्चित तुमचं कन्वोकेशन फॉर्म हा बरोबर येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच नवीन नवीन जर का माहिती मिळवायच्या असतील तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलला सहभागी व्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यामध्ये दिवसभरात जे काही मॅसेज पाठवले जातात ते काळजीपूर्वक बघा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद